नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, आजचा हा रोहित्र कसे जळते आणि त्यावरील उपाययोजना ह्यावरील चौथा व्हिडिओ आहे। आणि आजकाल रब्बी सीझन चालू आहे, भरपूर रोहित्र जळल्याच्या बातम्या येऊन राहिल्या, म्हणून हे सगळी कारणं उपायना सर्व संबंधिताच्या नजरेस आणल्या गेल्या तर काहीतरी तोडगा या विषयावर निघेल म्हणून हा व्हिडिओ टाकण्याचा प्रपंच पहा। शेती वीजपंपासाठी असणारे रोहित्र जळणे व त्यावरील उपाययोजना भाग 4। आता तसे तांत्रिकदृष्ट्या यामध्ये फार खोलात जाता येतं आणि कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांनी सेफ्रेशने कळवावं, पण सर्वसामान्यासाठी माझं सांगणं आहे की ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल असते। हे ऑइल याची BDV म्हणजे ब्रेकडाऊन व्हॅल्यू म्हणजे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ फारच कमी झाल्याने, म्हणजे जर ब्रिदरमधून हवेमधला मॉइश्चर शोषून घेतला जात नसेल, म्हणजेच ब्रिदरमध्ये जे शिल्का जे असते ते कायम निळ्या रंगाचं पाहिजे, पांढरं पिंगळ झालं की बदलायला पाहिजे। आणि ही या ऑइलची व्हॅल्यू कमीत कमी 40 KV खाली जायला नको, 40 पाहिजे। तसेच या ट्रान्सफॉर्मरची जी इन्सुलेशन व्हॅल्यू आहे, ज्याला आपण मेगर व्हॅल्यू म्हणतो, ती योग्य प्रमाणात पाहिजे। ती खाली गेली की ट्रान्सफॉर्मर गळतो। आणि मग आणि हे सगळं का होतं? रोहित्रमध्ये रोहित्रचं मेंटेनन्स बरोबर केल्या जात नाही, लिकेज फ्री ठेवल्या जात नाही। याला प्रामुख्यानं दोनच कारणं, रोहित्रमधील ऑइल गळती आणि रोहित्रचं जे आत बाहेर हवा होते तिच्यामध्ये मॉइश्चर न लावून न जाऊ देणं आणि शिल्काचे वेळ कायम निळ्या रंगाचं ठेवणं। आता तसेच ट्रान्सफॉर्मरमध्ये ज्या लीड्स असतात त्या कधी कधी तुटतात इत्यादी मुख्य तात्विक कारणं म्हणजे वाइंडिंग, म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये जे वाइंडिंग असते वायरचं करंट कपॅसिटीपेक्षा जास्त करंट जाणे हे ओव्हरलोडिंग होते, बऱ्याच वेळ त्यातून बाहेर आली त्याचे तापमान प्रमाणाबाहेर वाढते व इन्सुलेशन जळते। इन्सुलेशन पंक्चर होण्याचे दुसरे कारण व्होल्टेज प्रमाणाबाहेर वाढणे। ते कशामुळे वाढते? स्विचिंग सर्जेस, लाइटनिंग स्ट्रोक्स। आणि त्याच्यासाठी मार्ग एकच, लाइटनिंग अरेस्टर नेहमी सर्व्हिसमध्ये ठेवले। कधीकधी व्होल्टेज सर्व म्हणजे रोडा येतो, कधीकधी आकाशातल्या विजेचे इंडक्शन तारामध्ये झाल्याने निर्माण झालेल्या जाड्या दाबाचा प्रभाव कॉईलमधून पास होतो। हे सर्व टाळायचे असेल तर लाइटनिंग अरेस्टर आणि आर्किंग हॉर्न हे बसवलेच पाहिजे, किंवा निकामी झाले असतील तर रिप्लेस केले पाहिजे। दुसरं, रोहित्र अर्थिंग बरोबर किंवा इफिशियंट नसणे हे एक रोहित्र जळण्याचं फार मोठं कारण आहे। नागपूरमध्ये अर्बनमध्ये प्रयोग केल्यानंतर अर्थिंग चांगलं इफिशियंट केल्यानंतर आणि अर्थिंग वायरची साईज वाढवल्यानंतर जवळजवळ 25% रोहित्र फेल्युअर कमी झाल्याचा जुना अनुभव आहे। एकदा आपण काय करतो, एकदा
और सिंग केले की परत कोणीही डुंकून पाहत नाही आणि आजकाल सबस्टँडर्ड अर्थिंग करण्याची स्पर्धाच लागली आहे. हे माझ्या वेळेवरच्या व्हिडिओ आणि पोस्टवरून आपल्याला दिसून येईल. रोहित्रा अर्थिंगची किंमत 2 ओमच्या आत असावी व वर्षातून 2 वेळा ती चेक करावी व व्हॅल्यू वाढल्यास दुरुस्तीचे काम करावे, रिनोव्हेशन करावे. GI पाईपचे जमिनीतील आयुष्य जास्तीत जास्त 15 वर्ष असते, म्हणून दर 15 वर्षांनी ते पाईप बदलणं आवश्यक आहे. आणि तसं हे जे अर्थिंग आहे त्याचं लाईफ असं पाहिजे की 30-35 वर्ष पाईप खराब व्हायला नको. आणि त्याच्याकरता मला वाटतं कास्ट आयर्न पाईप वापरणे संयुक्त राहील. तसेच नवीन ट्रान्सफॉर्मर बसवताना किंवा दुरुस्त केलेल्या ट्रान्सफॉर्मर बसवताना इंडियन स्टँडर्ड स्पेसिफिकेशनप्रमाणे रोहित्राची कडक चाचणी करून घ्यायला पाहिजे. ही गोष्ट वीज कंपनी कशी करते, काय करते हे मला माहीत नाही. तसेच पूर्वीच्या काळी रोहित्राचे जसे शिलिका जेल वेळोवेळी बदलणे, ब्रिजवर वेळोवेळी बदलणे, रोहित्राच्या ऑइलची वेळोवेळी चाचणी करणे, रोहित्राचे लिकेज थांबवणे, रोहित्राची ऑइल लेवल वेळोवेळी तपासणे, मंडळींनो मला फिरून बऱ्याच वेळा रिपोर्ट करणार की ऑइल ट्रान्सफॉर्मरमध्ये उकळत आहे कारण त्याची लेवल कमी झालेली असते. ऑइल टॉपअप करणे, तसेच सर्व जम्पर्स तपासणे, अर्थिंग चेक करून मोजणे, रोहित्रा गरम झाले असल्यास त्याचे कारण शोधून दुरुस्त करणे, ही कामे दिलेल्या शेड्यूलप्रमाणे करत तसे केल्यास बरेच रोहित्रा रडणे टळेल. सध्या तरी माझ्या निरीक्षाप्रमाणे आणि अभ्यासाप्रमाणे ही प्रथा बंद असून एकदा ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर जळाला तरच बदलतात, हेच प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स दिसते. याला कारण कर्मचाऱ्यांची कमतरता आणि काही शिक्षण वीज कंपनीने कायमचे बंद करणे हे दिसते. याबाबत सरकारने आणि वीज कंपनीने जरूर विचार करावा. या ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्ससाठी अगदी पाहिजे तेवढा ट्रेन स्टाफ असल्यास मला वाटतं हे प्रमाण कमी होईल. तसेच वीज ग्रुप मंजूर करताना रोहित्र क्षमतेच्या 80% लोडच मंजूर करावा व 120%पेक्षा जास्त ओव्हरलोड करू नये. तसेच दरवर्षी किती रोहित्र जळतात याचे रेकॉर्ड वीज कंपनीवर असते हे लक्षात ठेवून पुरेसे योग्य स्थितीचे अतिरिक्त रोहित्र रब्बी हंगामासाठी उपलब्ध करून ठेवल्यास रोहित्र जळायला बरोबर 24 तासाच्या आत भरडता येईल. तसेच विशेष स्पेअर डिस्ट्रिब्युशन बॉक्सेस ठेवायला पाहिजे, केबल ठेवायला पाहिजे, चुटक्या ठेवायला पाहिजे व योग्य साईजचे भूज वायर व फ्यूज स्टॉकमध्ये ठेवल्यास इंटरप्शनचा काळ हंगामात कमी राहील. तसेच SD लाईन आणि LT लाईनमधील हा रेशो, म्हणजे SD लाईन आणि LT लाईन हा रेशो वाढवून रोहित्र संख्या वाढल्यास रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी होईल. म्हणजे SD आणि LT जेवढी कमीत कमी राहील तेवढे ट्रान्सफॉर्मर जळणं कमी राहील. मला वाटतं मित्रांनो मी आपल्याला हे जे काही जुजुबी माहिती दिली ती मला वाटते एवढी पुरेशी आहे. पण ज्यांना अगदी कम्प्लीट तांत्रिक अतिशय खोलात माहिती पाहिजे असेल त्यांनी योग्य विनंती केल्यास आणि पुरेसा वर्ग उपलब्ध असल्यास त्यावर व्हिडिओ तयार करण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला माझं यूट्यूब व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करणं आवश्यक असेल, कारण हे व्हिडिओ सगळ्या सगळीकडे सर्क्युलेट करणे म्हणजे त्यांचा टाईम देणे होईल. असो मंडळी नमस्कार. माय सेल्फ रामदास कांदागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर शिपी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सेफ्टी रिलेटेड व्हिडिओ. आणि
ह्या परिस्थितीमध्ये पुढे काय काय करायचं, कसं करायचं याबद्दल सेपरेट व्हिडिओ टाकण्यात येईल. थँक्यू. रामदास कांदळे, काइंडली सबस्क्राईब.